इसवी सन 1347 युरोपखंडातील एक विभाग क्रिमिया आणि या क्रिमियातील एक अतिशय महत्त्वाचा असं व्यापारी बंदर फियोडोशिया ज्याला त्यावेळी काफाया नावाने ओळखलं जायचं आणि या बंदराला वेढा घालून बसलेले ते मध्य आशियातून आलेले आक्रमक मंगोल सैनिक हे किल्ल्याला वेढा घालून सुद्धा हे नगर ते शहर जिंकता येत नाही हे लक्षात आल्यानंतर मंगोल सैनिकांनी एक वेगळा मार्ग वापरायचा ठरवलं. त्यांनी काय केलं तर आजूबाजूला प्लेगने मेलेले जे काही रुग्ण होते त्यांचे मृतदेह गोळा केले आणि ते मृतदेह त्याने प्रचंड मोठ्या बेचक्या ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं कॅटापुल्ट कॅटापुल्टच्या सहाय्याने त्याने ते सगळे मृतदेह किल्ल्याच्या मजबूत बुरुजांच्या पलीकडे फेकून दिले. त्यामुळे अर्थात व्हायचं तेच झालं, पूर्ण नगरात त्या पूर्ण किल्ल्यात प्लेगची साथ पसरली आणि त्यामध्ये कित्येक लोक मृत्यूमुखी पडले. आणि हे मानवी इतिहासातलं असं पहिलं उदाहरण होतं की ज्यावेळी माणसाने एखाद्या रोगाचा वापर जैविक अस्त्र म्हणून केला. अनेक इतिहासकारांच्या मते या बंदरातून जीव वाचवण्यासाठी जे लोक पळून गेले त्यांनी हा बॅक्टेरिया आणि ही साथ अगदी नकळतपणे युरोपमध्ये सुद्धा नेऊन पोचवले आणि ब्लॅक डेच्या या थैमानात युरोपच्या लोकसंख्येपैकी 1/3 म्हणजे तब्बल 2.5 कोटी लोक फक्त 4 वर्षाच्या कालावधीत मारले गेले. विचार करा हा काळ किती भीषण आणि भयावह असेल. आणि या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रगुसा बंदरातल्या काही बंदर अधिकाऱ्याने नामी युक्ती लढवली. त्यांनी काय केलं तर त्या काळात बंदरात जी जहाजं यायची त्याच्यावरील खलाशी नावाडी आणि व्यापारी यांना ते 30 दिवस सक्तीने जहाजातच थांबवून ठेवत जोपर्यंत सिद्ध होत नाही की त्यांना प्लेग झालेला नाही आहे. आणि या 30 दिवसाच्या सक्तीच्या कालावधीला ते टेरेंटिनो असं म्हणत. पुढे हा 30 दिवसाचा कालावधी वाढवून 40 दिवस एवढा करण्यात आला. 40 यासाठी इटालियनमध्ये शब्द आहे क्वारंटिनो आणि या क्वारंटिनो शब्दातूनच उगम झाला तो आज आपल्या दृष्टीने एक अतिशय कुप्रसिद्ध असा ठरलेला शब्द म्हणजे क्वारंटाईनचा कालावधी. आणि या क्वारंटाईन कालावधी काय असतो हे आता मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. तर युरोपमध्ये ही जी काय ब्लॅक डेची साथ आलेली होती या साथीला आता जवळपास 750 वर्ष उलटून गेलेली आहेत आणि 750 वर्षानंतर आज पुन्हा एकदा मानवजातीसमोर एका वेगळ्या शत्रूने आव्हान निर्माण केलेलं आहे. अर्थात यावेळी तो बॅक्टेरिया नाही आहे तर यावेळी तो आहे व्हायरस, कोरोना व्हायरस. हां, या कोरोना व्हायरसबद्दल मात्र मी तुम्हाला काहीही सांगणार नाही आहे कारण या व्हायरसबद्दल सांगण्यासारखं माझ्याकडे आता नवीन काही नाही आहे आणि तुम्ही सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून या व्हायरसबद्दल खूप माहिती मिळवलेली आहे, प्रमाणापेक्षा थोडीशी जास्तच. त्यामुळे या व्हिडिओमध्ये हा कोरोना किंवा COVID-19 हा ज्या व्हायरस कुळात येतो या व्हायरस कुळाबद्दल मात्र अजूनही बरेच समज आहेत, बरेच गैरसमज आहेत. तर आपण या आजच्या व्हिडिओत या व्हायरसला समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. 1892 दिमित्री इवानोव्स्की या शास्त्रज्ञाला एका प्रयोगादरम्यान असं आढळून आलं की तंबाखूच्या रोगपानांमधून गाळून घेतलेला द्रवपदार्थ हा तंबाखूच्या निरोगी पानांनासुद्धा संक्रमित करून टाकतो आणि तंबाखूची निरोगी पानंसुद्धा काही कालांतर रोगट दिसू लागतात. 1898 बेजिनिक या शास्त्रज्ञाने या द्रवपदार्थाला नाव दिलं व्हायरस. व्हायरस म्हणजे विषारी द्रवपदार्थ. अशा प्रकारे विषाणूंचा शोध लागला आणि या विषाणूंचे व्हायरस असं नामकरण करण्यात आलं. आता पुढचा मुद्दा आहे व्हायरसचा आकार. सर्वच व्हायरसेस हे आकाराने अतिशय लहान असतात आणि त्यामुळे या व्हायरसचा आकार मोजण्यासाठी एक वेगळं एकक वापरलं जातं ज्याला म्हटलं जातं नॅनोमीटर. तर पहिल्यांदा आपण नॅनोमीटर किती असतो, केवढा असतो याचा अंदाज घेऊया. तर माझ्या हातात ही जी मी फूटपट्टी धरली आहे या फूटपट्टीचा एक छोटासा जो भाग आहे याला आपण म्हणतो 1 सेंटीमीटर. आणि एवढं तर आपण सगळेजण जाणतो की या 1 सेंटीमीटरचे पुन्हा 10 भाग केलेले असतात आणि त्यापैकी प्रत्येक भागाला म्हटलं जातं मिलीमीटर. म्हणजे समजा तुम्ही तुमचं पेन किंवा पेन्सिल घेतलात आणि तुमच्या वहीवर एखाद्या पानावर तुम्ही एखादा बिंदू काढलात तर तो बिंदू अंदाजपणे 1 मिलीमीटरचा असतो. आत्ता तुम्हाला अशी कल्पना करायची आहे की तुम्ही त्या 1 मिलीमीटरचे अजून 1,000,000 भाग केलात तर त्यापैकी एक जो भाग असणार आहे तो झाला 1 नॅनोमीटर. आणि व्हायरसेसचा आकार हा साधारण 20 नॅनोमीटर ते 400 नॅनोमीटर एवढा असतो. पण समजा मी फक्त तुम्हाला आकडेवारी सांगत राहिलो तर तुम्हाला या व्हायरसच्या आकाराचा अंदाजसुद्धा येणार नाही आहे आणि फार कंटाळवाणं होऊन जाईल. त्यापेक्षा आपण अशी कल्पना करूया की पृथ्वीवरची सगळी लोकसंख्या म्हणजे सगळीच्या सगळी माणसं ही व्हायरसच्या आकाराची झाली तर काय होईल. तर आपल्या पृथ्वीवरची 1/2 पेक्षा जास्त लोकसंख्या ही
या पेनच्या टोकावर सामावली जाईल. आता यावर तुमच्या लक्षात आलं असेल की व्हायरसेस हे किती लहान असतात. सर्व विषाणूंना सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवरील घटक असं का मानलं जातं, आणि याचं कारण आहे की प्रत्येक सजीवाला चयापचय क्रिया चालू ठेवण्यासाठी गरज असते ती ऊर्जेची, आणि ही ऊर्जा मिळवण्यासाठी त्यांना ग्रहण करावं लागतं अन्न. परंतु व्हायरसेसला ऊर्जेची आवश्यकता नाही. सजीवांचं अजून एक लक्षण म्हणजे पुनरुत्पादन. म्हणजे प्रत्येक सजीव हा पुढच्या पिढीला जन्म देतो, परंतु व्हायरसेस मात्र दुसऱ्या पेशीची मदत घेतल्याशिवाय स्वतःहून पुनरुत्पादन करू शकत नाहीत. तसंच वाढ, पेशीय रचना ही सजीवांची अजून काही लक्षणं आहेत, परंतु यापैकी कोणतंही लक्षण व्हायरसकडे नसतं. मग आता प्रश्न असं आहे की जर हा विषाणू सजीवांचं कोणतंही लक्षण दाखवत नाही तर त्याला आपण पूर्णपणे निर्जीव वस्तूंमध्ये का समाविष्ट करत नाही. तर याचं कारण असं आहे की ज्यावेळी हा विषाणू होस्ट सेलमध्ये म्हणजे दुसऱ्या कोणत्याही पेशीत, मग ती एखाद्या प्राण्याची असेल, बॅक्टेरियाची असेल किंवा माणसाची असेल, त्यावेळी मात्र तो सजीवांची सर्वच्या सर्व लक्षणं दाखवू लागतो. आणि म्हणून व्हायरसला म्हटलं जातं सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर असलेला घटक. तर आता आपण पाहूया या व्हायरस. व्हायरसेस हे वेगवेगळ्या आकारात असू शकतात, जसं की स्फेरिकल, हेलिकल किंवा यालाच रॉड शेप किंवा फिलामेंटस असंही म्हणतात. षटकोनी दिसणारा आयकोसाहेड्रल, आयकोसाहेड्रल आणि रॉड शेप व्हायरस या दोघांचंही एकत्रीकरण केल्यासारखं दिसणारा कॉम्प्लेक्स व्हायरस, उदाहरणार्थ बॅक्टेरियोफेज. व्हायरसची रचना ही इतर सजीव पेशींच्या तुलनेत अतिशय साधी आणि सोपी असते. तुम्हाला आकृती दिसतच असेल की यामध्ये कोणतीही अंगकेच नाही आहेत. तर या व्हायरसचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एक या आकड्याने दर्शवलेला आणि पांढऱ्या अक्षरातला व्हायरल जीनोम, जो RNA किंवा DNA या स्वरूपात असतो. या जीनोममध्ये व्हायरसच्या नवीन प्रती आणि व्हायरल प्रोटीन तयार करण्याची माहिती साठवून ठेवलेली असते. परंतु हे प्रोटीन तयार करण्यासाठी लागतात रायबोझोम्स, जे मात्र व्हायरसकडे नसतात. व्हायरसचा दुसरा भाग म्हणजे प्रोटीन कॅप्सिड. म्हणजे थोडक्यात काय, तर एक प्रोटीनचं कव्हर जे या व्हायरल जीनोमला सुरक्षित ठेवण्याचं काम करतं. आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रोटीन स्पाइक्स, जे या व्हायरसच्या पूर्ण बाह्य पृष्ठभागावर पसरलेले असतात आणि आकृतीत ते तिन्ही आकड्याने दर्शवलेत. आणि हे प्रोटीन स्पाइक्स एवढे महत्त्वाचे का, तर याच प्रोटीन स्पाइक्सचा उपयोग करून हा व्हायरस पेशीच्या आतमध्ये प्रवेश मिळवतो व ती पेशी संक्रमित करतो. आता व्हायरसची रचना झाल्यानंतर पुढचा भाग येतो, तो म्हणजे हा व्हायरस एखाद्या पेशीला संक्रमित कसा करतो. परंतु आपण थेट विज्ञानात जाण्याअगोदर एक साधं सोपं उदाहरण घेऊया. अशी आपण कल्पना करूया की हा एक रोबोट आहे, आणि या रोबोटला स्वतःसारखे रोबोट म्हणजे स्वतःच्या प्रती तयार करायचे आहेत, आणि त्यासाठी त्याला जी काही माहिती लागणार आहे ही सगळी माहिती त्याच्या मेमरी चिपमध्ये स्टोअर करून ठेवलेली आहे. पण या रोबोटसमोर दोन अडचणी आहेत. सगळ्यात पहिली अडचण म्हणजे त्याच्याकडे हे रोबोट बनवण्यासाठी कच्चा माल नाही आहे, खूप सुटे भाग लागणार, ते सुटे भाग त्याच्याकडे नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, दुसरी अडचण म्हणजे हे सगळे सुटे भाग एकमेकांबरोबर जोडून टाकायला त्याच्याकडे यंत्रसामग्री नाही आहे. मग याचा मार्ग त्याने काय केला, तर त्याने एखादा कार बनवण्याचा ऑटोमेटेड कारखाना हायजॅक केला, आणि त्या कारखान्याच्या कम्प्युटर प्रोग्रॅममध्ये त्याने आपला कम्प्युटर प्रोग्रॅम अगदी बेमालूमपणे जोडून टाकला. आता याच्यामुळे होणार काय, तर या कारखान्यातले जे काही रोबोट्स आहेत ते रोबोट्स त्या दुसऱ्या रोबोटच्या, बाहेरून आलेल्या रोबोटच्या माहितीचा वापर करून रोबोटच्या प्रती करत सुटणार. पण त्यांचं मुळातलं काम काय होतं, गाड्या तयार करणं, हे काम मात्र ते पूर्णपणे बंद करणार. आणि साधी गोष्ट आहे की आपलं गरजेचं काम बंद करून ते दुसरंच काम करत सुटलेत, रोबोटच्या प्रती तयार करत सुटलेत, त्यामुळे हा पूर्ण कारखाना नुकसानीत जाणार आणि सरतेशेवटी तो कारखाना बंद पडणार. व्हायरस जे असतात ना, हे व्हायरससुद्धा असंच काम करतात. आता व्हायरस काय करतात, तर व्हायरसमध्ये व्हायरसचा एकच उद्देश असतो की आपल्यासारख्या प्रती तयार करायच्या, आणि त्यासाठी जी काही माहिती असते ती माहिती त्याच्या मध्यभागात ठेवलेली असते, ज्याला काय म्हटलं जातं, व्हायरल जीनोम. परंतु त्या रोबोटसारख्याच या व्हायरससमोर दोन अडचणी आहेत. त्यातली पहिली अडचण म्हणजे कच्च्या मालाची कमतरता. ही व्हायरल प्रोटीन बनवण्यासाठी त्याला लागणार अमायनो ॲसिड्स, जी अमायनो ॲसिड्स त्याच्याकडे नाही आहेत. आणि दुसरी अडचण म्हणजे ही अमायनो ॲसिड जोडून व्हायरल प्रोटीन जर तयार करायची असतील तर त्यासाठी लागतं एक अंग ज्याला म्हटलं जातं रायबोझोम्स. हे रायबोझोम्ससुद्धा या व्हायरसकडे नाही आहेत.
मग याच्यावर मार्ग रोबोटप्रमाणेच हा व्हायरस काय करणार, तर एखाद्या पेशीला शोधून काढणार. त्या पेशीमध्ये आपला व्हायरल जिनोम त्या पेशीच्या जिनोममध्ये अगदी बेमालूमपणे जोडून टाकणार. त्यामुळे पेशींमधल्या रायबोझोम्सना आणि इतर रंगकांना, म्हणजे थोडक्यात त्या पेशीच्या पूर्ण यंत्रणेला, असं वाटतं की हा जिनोम आपलाच आहे. आणि त्यानुसार ते काय करतात, प्रोटीनची निर्मिती सुरू करतात. पण ती जी प्रोटीनची निर्मिती असते ही त्या पेशीना आवश्यक असतात ती प्रोटीन्स नसतात, तर ती प्रोटीन असतात व्हायरल प्रोटीन. आणि सरतेशेवटी आपलं मूळ काम बाजूला टाकून गरजेची प्रोटीन करायची सोडून व्हायरल प्रोटीन करत बसल्यामुळे ती पेशी पूर्णपणे नष्ट होऊन जाते. आणि कधी कधी ही पूर्ण पेशी व्हायरसच्या प्रतिनी भरून जाते. मग एक वेळ अशी येते की हा व्हायरस ती सेल किंवा ती पेशी पूर्णपणे फोडून टाकतो आणि तिथून जे व्हायरल पार्टिकल बाहेर पडतात ते इतर पेशींना इन्फेक्ट करायला सुरुवात करतात. आणि असं होत होत सरतेशेवटी तो पूर्ण अवयव निकामी होतो. तर ही आहे या व्हायरसशी कार्य करण्याची पद्धत. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या भागाकडे. तर तुम्ही सध्या वर्तमानपत्रांमध्ये आणि बातम्यांमध्ये सतत एक बातमी ऐकताय की या सार्स कोव्ह 2 म्हणजे कोविड-19 एक नवीन स्ट्रेन आला आहे, त्याच्यामध्ये म्युटेशन झाली आहेत आणि त्याच्यामुळे हा व्हायरस आता पूर्वीपेक्षा जास्त संक्रमक आणि घातक झाला आहे. तर आता प्रश्न असा येतो की म्युटेशन्स म्हणजे नेमकं काय. तर तुमच्या एक गोष्ट आतापर्यंत लक्षात आलीच असेल की व्हायरस पेशीच्या यंत्रणेचा उपयोग करून स्वतःच्या व्हायरल जिनोमच्या प्रती तयार करतो. परंतु या प्रती तयार करताना त्या ज्या नवीन व्हायरस तयार झालेले असतात यांच्या व्हायरल जिनोममध्ये थोडीशी चूक होते. आता चूक होते यासाठी सुद्धा एक चांगलं उदाहरण आपण घेऊ शकतो की धरून चला माझ्याकडे एखादा पानावर एक परिच्छेद दिलेला आहे आणि तो परिच्छेद मी कॉपी करण्यासाठी 4 मुलांना दिला. तर त्यापैकी 3 मुलांनी तो परिच्छेद काय केला, अगदी व्यवस्थित लिहून काढला. पण चौथाने मात्र त्याच्यामध्ये काय केलं, नजर चुकीने म्हणा किंवा घाईघाईने थोडीशी चूक केली. परंतु त्यामुळे झालं काय, तर त्या परिच्छेदातील काही वाक्यांचा किंवा कधी कधी त्या पूर्ण परिच्छेदाचा अर्थच बदलून जातो. आणि नेमकी तीच गोष्ट इकडे होते. याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की 3 व्हायरस हे मूळच्या व्हायरसप्रमाणेच आहेत, पण चौथा जो व्हायरस आहे त्याच्यामधला व्हायरल जिनोम हा मात्र पहिल्या व्हायरसपेक्षा वेगळा आहे आणि त्यामुळे त्याची रचना पण वेगळी आहे. आणि ही जी काही क्रिया आहे की ज्याच्यामध्ये एक व्हायरस आपल्या प्रती तयार करताना त्या नवीन प्रतींमधल्या कुठच्या तरी एका प्रतीमध्ये व्हायरल जिनोममध्ये थोडासा फरक झालेला असतो, याला म्हणायचं म्युटेशन. आणि हा जो वेगळा व्हायरस तयार झाला आहे याला म्हणायचं म्युटंट. बऱ्याच वेळी म्युटेशन त्या व्हायरससाठी घातक असतं, म्हणजे त्याच्यामध्ये त्याची संक्रमक क्षमता, त्याचा प्रभावीपणा, टिकून राहण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी कमी होतात. परंतु कधी कधी असंही होतं की ही म्युटेशन्स त्या व्हायरसला जास्त फायदेशीर ठरतात, त्याच्यामुळे त्याच्यावर अँटीबॉडीचा परिणाम होत नाही, त्याची संक्रमक क्षमता वाढते, त्याचा प्रभावीपणा वाढतो. जसं आता या सार्स कोव्ह 2 म्हणजे कोविडच्या बाबतीत होतं, त्याचा हा जो नवीन म्युटंट आलेला आहे हा नवीन म्युटंट हा जास्त वेगाने पसरतो आहे आणि त्याच्यावर अँटीबॉडीजचा, आपण लस घेतल्यानंतर आपल्या शरीरात ज्या अँटीबॉडीज होणार आहेत त्यांचा पण फारसा परिणाम होत नाही असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. आणि त्यामुळे आपण आता अशी फक्त कल्पना करू शकतो किंवा अपेक्षा करू शकतो की भविष्यात या व्हायरसमध्ये अजून म्युटेशन्स होत जातील आणि या म्युटेशन्समुळे या व्हायरसची रचना बदलून याचा घातकीपणा अजून कमी होईल आणि साधा सर्दी पडशांसारखा हा कोरोना व्हायरस हा अस्तित्व